नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट। राज्यामध्ये नेमका आता पावसाचा प्रभाव हा कशा प्रकारचा राहणार आहे, यामध्ये 7 व 8 डिसेंबर रोजी नेमका पावसाच्या सरी कोणत्या भागांमध्ये अतिशय जोरदार बरसतील, कोणत्या भागांमध्ये हा अवकाळी पावसाचा परिणाम असेल, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर कोणत्या भागांमध्ये पावसाची सक्रियता नसून वातावरण हे स्वच्छ असेल, याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे तो सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे। आणि त्याचबरोबर चक्रीवादळाची नेमकी स्थिती जी आहे, मिचॉंग जे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला आहे, त्याची नेमकी स्थिती काय आहे आणि त्याचा राज्यावर काय परिणाम होतो आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला अचूकपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट जे राहतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर राज्यामध्ये जे आहे 7 व 8 डिसेंबर रोजी अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार अतिशय मुसळधार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली गेलेली आहे। यामध्ये गारपिटीची जी प्रभाव आहे, गारपिटीचा प्रभाव आहे तो काही भागांमध्ये आपल्याला दिसून येईल, संपूर्ण भागांमध्ये गारपीट होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार नाही। कारण ही गारपीट जी आहे, गारपीट बंगालच्या उपसागरातून आलेल्या वाऱ्यांकडनं कधीच गारपीट राज्यामध्ये होत नसते। जी वारे अफगाणिस्तान गुजरातच्या बाजूने राज्यामध्ये शिरतात त्या वाऱ्यांनी आपल्याला गारपीट होताना दिसून येते। त्यामुळं बंगालच्या उपसागरातून आता जे वारे वाहत आहेत त्यामुळं राज्यामध्ये गारपीटीचं प्रमाण हे कमी असणार आहे, अत्यल्प असणार आहे। यामध्ये जे आहे बंगालच्या उपसागरामध्ये जे मिचॉंग चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे, हे चक्रीवादळ आता जे आहे भारताचा जो पूर्व पश्चिम पूर्व किनारपट्टा आहे दक्षिण भागाचा, त्या किनारपट्ट्याच्या लगत पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळं 7 व 8 डिसेंबर रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल। पावसाची सर्वाधिक सक्रियता जी राहणार आहे ती म्हणजे विदर्भ व मराठवाड्याचा काही भाग, त्यानंतर उत्तर महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागामध्ये देखील आपल्याला पावसाची जोरदार सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल। या ठिकाणी आपण एकेका भागाचा जर विचार केला तर विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता पुढील 2 दिवस 7 व 8 डिसेंबर रोजी बघायला मिळणार आहे। 7 डिसेंबरच्या दुपारपासून जोरदार पावसाला त्या ठिकाणी या भागामध्ये सुरुवात होईल। विशेष करून नागपूर, चंद्रपूर हा जिल्हा जो आहे जिल्ह्यामध्ये जास्तीचा पाऊस राहण्याची शक्यता आहे। या भागामध्ये जे आहे दुपारपासूनच आपल्याला जोरदार पावसाची सक्रियता बघायला मिळेल आणि पावसाची सततधार ही रात्रभर सुरू असणार आहे व 8 डिसेंबर रोजी ही पावसाची सततधार सुरूच त्या ठिकाणी राहील। ढगाळ वातावरण हे संपूर्ण दोन्ही दिवस त्या ठिकाणी असेल। त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग आहे तो या भागामध्ये देखील समान परिस्थिती असणार आहे। दोन्ही दिवस ढगाळ वातावरण असेल। 7 डिसेंबरच्या दुपारी 4 ते 5 वाजल्यापासून पावसाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली असेल व रात्रभर पावसाची सततधार चालू असून 8 डिसेंबर रोजी सुद्धा अनेक भागांमध्ये घाटावरील भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी पाऊस होईल। त्यानंतरचा भाग आहे तो म्हणजे मराठवाड्याचा। मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील मोठा पाऊस राहण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे। अनेक भागांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे आहे वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची सक्रियता दिसून येईल, तर काही भागांमध्ये पावसाची रिमझिम ही पुढील 2 दिवस असणार आहे। ढगाळ वातावरणाचा परिणाम संपूर्ण भागात असेल। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये 7 डिसेंबरच्या दुपारपर्यंत आपल्याला उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येईल। मात्र रात्रीच्या वेळेस जे आहे रात्री 10 ते 11 वाजल्याच्या दरम्यान 7 डिसेंबरला मोठा पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे व 8 डिसेंबर रोजी सुद्धा ढगाळ वातावरण हे सक्रिय राहणार आहे। त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील आपल्याला जे आहे पुढील 2 दिवस ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल। काही ठिकाणी पावसाची रिमझिम असेल तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा थोडा हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल। त्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणाचा परिणाम पुढील 48 ते 72 तास त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे। 7 डिसेंबर 8 डिसेंबर रोजी काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसतील, मात्र जास्त पावसाची सक्रियता नसून
ढगाळ वातावरणाचा परिणाम संपूर्ण भागात हा सक्रिय राहणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरच्या परिसरामध्ये 7 डिसेंबर रोजी वातावरण हे स्वच्छ असेल. 8 डिसेंबरच्या दुपारपर्यंत देखील वातावरण स्वच्छ बघायला मिळेल आणि त्यानंतर मात्र थोडाफार ढगाळ वातावरणाचा परिणाम हा जाणून त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम हा राहील. मोठा पाऊस या ठिकाणी कुठंच वर्तवण्यात येत नाही. पावसाची रिपरिप काही ठिकाणी बघायला मिळू शकते मात्र जास्त पावसाची सक्रियता या भागामध्ये वर्तवण्यात येत नाही. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरचा जो भाग आहे या भागामध्ये पहाडी भागामध्ये आपल्याला मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कारण कमी दाबाचा पट्टा त्या भागामध्ये थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी सक्रिय झालेला आहे. त्यामुळे या परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. धुळे नंदुरबार जळगाव खान्देश या भागामध्ये आपल्याला जे आहे संपूर्ण 7 डिसेंबर रोजी वातावरण हे स्वच्छ बघायला मिळेल. दुपारनंतर ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी राहील मात्र रात्रीच्या वेळेस मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी संपूर्णतः ढगाळ वातावरण या ठिकाणी सक्रिय असेल. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये पावसाची परिस्थिती राहणार आहे. मिचॉंग चक्रीवादळाचा परिणाम जो आहे तो राज्यावर आपल्याला खूप त्या ठिकाणी प्रमाणात दिसून येणार आहे. अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस राहणार आहे. विशेष करून विदर्भ व मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सावधान राहावे असा इशारासुद्धा देण्यात आलेला आहे. तर हीच होती आपली पुढील 2 दिवसाची म्हणजेच की 7 व 8 डिसेंबर रोजीची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.